स्वामी तिनी जगाता आई विना भिकारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी मनगटावरती राखी बांधणारी बहीण आता पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहायला मिळत नाही. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात. आमच्या बापूने अगोदर शून्य तयार केला आणि त्यातून हे विश्व तयार झालं. तिच्या पायाचा पायगुण होता. गायकवाड परिवारातनं ती इथं आली. आज दोन्ही भाऊ कीर्तनात आहे. वकील साहेबांच्या डोळ्याला पाणी येतं यात नवल काय. काळ्या आईची इमानानं सेवा करणारा भाऊ बहिणीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहत होता. ताई काही जरी झालं ना तरी माझी साथ आहे तुला. मुलगा म्हणत होता आई चिंता करू नको, तुझ्या करता सगळं सोडून गावाला येईन. लोकांची लेकरं शिक्षण घेऊन परदेशी जातात परत वापस येत नाहीत. पाखरं उडून गेली ना घरट्याला विसरतात. अरे लाख मुलाचे उपकार आहेत त्या लेकराचे. एवढं चांगलं शिक्षण घेतलं मनात आणलं असताना तो कोणाही देशात चांगल्या पद्धतीची सर्व्हिस त्याला लागत होती. पण त्याच्या डोळ्यासमोर आई होती. त्याच्या डोळ्यासमोर त्याचा बाप आहे. सगळं पाहायला मिळेल जग पाहिलं. आई माझी मायेचा सागर दिला तिने हो जीवना आकार जीवना आकार जीवना आकार. आणि म्हणून आईच्या जाण्यानं झालेलं दुःख शब्दातीत आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायक भजन भीष्म आदरणीय मारुती महाराज मदने आणि परमादरणीय परमश्रद्धेय माळशिरस तालुक्याचं वैभव बाळकृष्ण महाराज जाधव या दोघांनाही ज्यांची मृदंगावरती साथ आहे. आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्र भूषण गणेशजी महाराज देवकुळे या तिघांच्या साथीनं अभंगाची पहिली चाल होईल. या चालीच्या रूपानं मृदुलाताईंना श्रद्धांजली आणि मग निरूपणाला सुरुवात. लाख प्रयत्न केले तिला थांबवण्याचे परंतु तिला थांबता आलं नाही. आणि म्हणून आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. संपूर्ण गायकवाड परिवार आणि कोरटकर परिवार या परिवारामध्ये आम्ही सुद्धा दुःखांकित आहोत. गेल्या 365 दिवसामधला असा एकही दिवस नाही की त्या ताईंची आम्हाला आठवण आलेली नाही. करते काय आई हे सांगणारा तुकोबांचा अभंग लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त Oh,
Ah
लाभावेन करी प्रीति लाभावेन करिला भाविन प्रीती तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यम एकम तुरियम प्रसन्नम प्रपन्न हारती देव देव परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो श्री बाबाजी सद्गुरुदास दुखा समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननीत वाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला ओ ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा पावन झालो तरा तरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी थोडा आवाज किंचित कडक करा मॉनिटर मध्ये प्रबल वगैरे वाढवला तर बरं होईल अजून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती छान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
जगत उद्धारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस किंबहुना दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं, संध्याकाळी त्यालाच आपल्या दारात जाऊन कीर्तनाला आणून उभा केलं, ते तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायाचे कळस म्हणतात, सामान्य परिसाला सोन्याचा लोखंडाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं, पण तुकोबराया ज्या शिळेवरती बसत होते त्या शिळेला जरी लोखंड आणून लावलं तरी त्याचं सोनं व्हायचं. गाथ्याचे जनक 4092 अभंग लिहिले असं म्हणतात. तुकोबरायांच्या गाथ्यातला प्रत्येक अभंग हा सुविचाराच्या दर्जाचा. मी हिम्मत खोडून टाकलं, तुकोबरायांच्या गाथ्यातला प्रत्येक अभंग सुविचाराच्या दर्जाचा नसून महाराजांच्या गाथ्यातील प्रत्येक अभंगातली प्रत्येक ओळ ही सुविचाराच्या दर्जाची आहे. महाराजांच्या गाथ्यातील प्रत्येक अभंगातील प्रत्येक ओळ ही सुविचाराच्या दर्जाची नसून महाराजांच्या गाथ्यातील प्रत्येक अभंगातील प्रत्येक ओळीतील एक एक शब्द सुद्धा सुविचाराच्या दर्जाचा आहे. महाराजांच्या गाथ्यातील प्रत्येक अभंगातील प्रत्येक ओळ आणि प्रत्येक ओळीतला एक एक शब्द हा सुविचाराच्या दर्जाचा नसून त्या शब्दातील कान्हा मात्रा वेलांटी उकार हा सुद्धा तुकोबऱ्यांच्या मुखातून बाहेर पडलाय, तो पाचवा वेद आहे. पाचव्या वेदाचे निर्माते भगवंताला आपल्या दारात आणून उभा करणारे तुकाराम महाराज. या काही गोष्टी सोप्या आहेत. देवाकडे जाणं सोपं आहे, देवाला आपल्याकडं आणणं अवघड आहे. देवाचा प्रसाद खाणं सोपं आहे, आपण बनवलेला घास भगवंताला खायला देणं कठीण आहे. मंदिराच्या सामोर उभा राहून कीर्तन करणं सोपं आहे, मागं उभा राहून मंदिर फिरवणं कठीण आहे. भगवी पताका खांद्यावरती घेऊन परमार्थ करणं सोपं आहे, पण जगाच्या बापानं आपल्या कीर्तनात येऊन नाचावं आणि त्याला नाचायला लावणं हे कठीण आहे. खांद्यावरती पताका खांद्यावरती टाळ घेऊन पंढरीला जाणं अत्यंत सोपं आहे, देवाचे दार उघडे आहेत लोकांसाठी. पण दगडाचे टाळ कोण त्याचा भाव, जगाच्या बापाला आपल्या झोपडीच्या पुढे आणून उभा करणं अवघड आहे. माझ्या दादानो, प्रपंच करणं अत्यंत सोपं आहे, परमार्थ करणं कठीण आहे. मग कठीण आहे म्हणून काय याच्या आधी परमार्थ कुणी केला नाही का? ज्याचा बाप राक्षस होता त्या राक्षसाच्या लेकरानं सुद्धा भगवंत प्रसन्न करून घेतला. बाप राक्षस आहे, नाम घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपाचे. बाप म्हणतो पोराला नामस्मरण करू नको. माझा जाहीर प्रश्न आहे तुम्हाला, 2024 साल विज्ञानाचं युग आहे असं म्हणतात लोक देवा धर्माला मानत नाहीत, पण माझा हाही प्रश्न आहे तुम्हाला, नाही मानू द्या लोकांनी देवाला, नाही मान्य करू द्या त्यांनी संतांचं मोठेपण, पण असा एक तरी बाप आपल्या नातेपुते गावात आहे का तो पोराला म्हणतो नामस्मरण करायचं नाही? आहे आम्ही विज्ञान युगातली माणसं, पण म्हणला का एखादा बाप नाही जायचं रे कीर्तनाला, नाही जायचं रे ते शिंदे महाराजांच्या प्रवचनाला कीर्तनाला, नाही जायचं त्या बोराटे महाराजांच्या कीर्तनाला, असं म्हणतोय कुठला बाप? मला असं वाटतं देवाचं देवपण आताच्या काळात लोकांना जास्त कळू लागलं. लेकरू म्हणत होता देव आहे आणि बाप म्हणत होता देव नाही. त्या लेकरानं सुद्धा भगवंत आणला ना दारात. तिचं नाव राधा होतं. 16108 या यादीमध्ये ती कुठंच नाही. 16108 या यादीमध्ये ती कुठंच नाही. वाचून बघा भागवत, तिचा नंबरही नाही कुठं देवाच्या जवळ. पण 16108 गवळणी आहेत, किंबहुना पत्नी आहेत, यांच्या भक्तीवरती मात केली त्या राधेनं. दोनच अक्षराचे राधा, ज्याला कळते ना त्याच्या आयुष्यातली बाधा दूर होते. राधा किती अक्षराचे? दोनच अक्षराचे. कृष्णाच्या आयुष्यात आली. सज्जन हो, 16108 जणींनी जेवढा परमार्थ केला नाही ना तिनं तेवढा परमार्थ करून दाखवला. सोपं होतं का ते? कठीण आहे. मुळात ना तिचं नावच राधा आहे. तिचं जीवन कान्हा करता समर्पित आहे, तिचं जीवन कृष्णा करता समर्पित करून टाकलं तिनं. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ हे राधेकडून कळतं आम्हाला. राधा करते काय? राधाने अर्पण केलं तिचं जीवन. आणि शब्द पुन्हा आहे का? राधा लिहिताना प्रत्येक अक्षराच्या पुढे कान्हा द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? राधा लिहिताना प्रत्येक अक्षरापुढे काय द्यावा लागतो? कान्हा. जिच्या आयुष्याची पूर्णताच कान्हा आहे तिच्या आयुष्यात कान्हा. माझं बोलणं कळतंय ना? कान्हाशिवाय तिचं अक्षर सुद्धा अपूर्ण आहे. तिचं समर्पण देवाला आवडलं. सज्जन हो, जनाबाईचं समर्पण भगवंताला आवडलं, नामदेव महाराजांचं समर्पण देवाला आवडलं, तुकोबऱ्यांची निष्ठा, तुकोबऱ्यांचं समर्पण, तुकोबऱ्यांचा भाव हा भगवंताला आवडला. आणि म्हणून
उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे भगवंताचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण साक्षात देवानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग केला त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे मोठे आमचे तुकोबार आहे. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा, अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा, अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा. महाराष्ट्राला चौघाची परंपरा लाभली. आमचा महाराष्ट्र कोणी आभार गबाराच्या खांद्यावरती नाही उभा राहिला, माझा महाराष्ट्र चौघाच्या खांद्यावरती ताट मानेन उभा आहे, जिवंत आहे तो. चौघाची अमानत आमचा महाराष्ट्र आहे. चौघाचा स्वाभिमान म्हणजे महाराष्ट्र आहे. कुणाचा महाराष्ट्र? आळंदीचा ज्ञानोबा, देहूची तुकोबा, पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शिवबा चौघाचा महाराष्ट्र आहे. माणूस नावाची जात आहे, माणुसकी नावाचा धर्म आहे आणि हे ज्यांनी शिकवलं त्यांना संत म्हणतात. माणसाचं माणूस पण हरवलंय, जनावराचं जनावर पण अजूनही टिकून आहे. अशी कधी पेपरला बातमी ऐकली का हो तुम्ही, वाचली का? कुत्र्याला राग आला आणि रागाच्या भरात कुत्र्यानं 3 खून केले कुत्र्याचे. पण अशा कितीतरी बातम्या आहेत, माणसाला राग आला आणि रागाच्या भरात माणसानं सख्या भावाचा खून केला. म्हणजे माणूस लबाड्या करतो आणि कुत्र प्रामाणिक आहे अलीकडं. मला खरं खरं सांगा, चोऱ्या माणसं करतात का कुत्रे? माणसं. आणि केलेल्या चोऱ्या सापडवून द्यायला मदत कुणाची घ्यावी लागते? पोलिसांना. कुत्र्याची. मग कुत्रा प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? जितकं कुत्र्यानं त्याचं कुत्रे पण जिवंत ठेवलं ना, तितकं माणसानं त्याचं माणूस पण जिवंत नाही ठेवला. आता माझ्या दादानं माणूस नावाची जात आहे, माणुसकी नावाचा धर्म आहे आणि हे ज्यांनी शिकवलं त्यांना संत म्हणतात. विठल 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 तुकोबारींनी लिहावं, लिहिलेल्या प्रत्येक काना मात्र वेलांटीचा सुविचार व्हावा. त्यातला अभंग म्हणजे आजचा अभंग आहे, अत्यंत गोड आहे. मी तुमचा वेळ अत्यंत काळजीनं जपणार आहे, अजिबात वेळ वाया जाऊ द्यायचा नाही, मला फक्त लक्ष माझ्याकडे असू द्या. ज्याच्या आयुष्यातली आई निघून गेली त्याच्या आयुष्यातला सुखाचा सागर आटला. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आहे. मागच्या वर्षी मृदुलाताई निघून गेल्या, 11 वर्ष ताईला वाचवण्याचा अहोरात्र प्रयत्न करणार हे कुटुंब आहे. कोरटकर परिवाराचा, आमच्या बापूंचा, आमच्या रणबीर दादाचा, तेजल ताईचा, गायकवाड कुटुंबाचा आदर्श घ्यावा पंचकृषीनं. किती प्रेम करावं त्या माऊलीवर, तू जगली पाहिजे म्हणून तिला किती विनंत्या कराव्यात.
आदर्शवत कुटुंब आहे. पण 365 दिवस झाले, अजून एकदाही वाटत नाही की ते आमच्या घरात नाहीत. मी नातेपुते सहन माळशिरस तालुक्याचा सुपुत्र, या नात्यानं या परिवाराची माझी ओळख आहे. शिंदे बाबा, कुणीही यावं तिनं तोंड भरून बोलावं, या परिवारानं तिच्यावर खूप माया करावी. नाही कळायचं प्रेम परिवाराच्या परिसरातील लोकांना, नाही कळायचं त्या माईचं प्रेम आम्हाला, नाही रे कळायचं त्या आईचं प्रेम बाकीच्यांना. पण दोन लेकरांना मात्र आई सांगावी लागत नाही. रणबीर दादा, डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य दररोज दिसतो, मातीआड निघून गेलेली माय पुन्हा दिसत नाही. शकुंतला नसती ना तर शंतनू राजा नसता, माँसाहेब जिजाऊ नसत्या ना तर छत्रपती शिवाजी महाराज नसते. आईचा आई पण कळावं आपल्याला, सांगेन मी तुम्हाला. शहाजीराजे भोसले आहेत मान्य, पण माँसाहेब जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज नसते. गंगा माता नसती ना तर भीष्माचार्य घडले नसते. माझ्या दादानो, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं आईच खंबीरपणानं उभी असते. तुमच्या पाठीमागं मृदुलाताई ताकदीनं उभ्या होत्या डोंगरासारख्या. माईचा हात चेहऱ्यावरनं फिरवते लेकीच्या. माहेराला येते पूर, सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं ना, त्याचं नाव माहेर आहे बाबा. सगळे उठायच्या अगोदर जाग व्हावं लागतं ना, त्याचं नाव सासर आहे. भाकरीचे दोन तुकडे आणलं आजी किंवा आई, एक तुकडा उजव्या हातानं दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकल, मग बोटे मोडल, मुठभर मिरच्या वळवून टाकल, दृष्ट काढल ती आई. माय मरू द्या माहेरातनं, आई नावाचा विचार आहे. आई मरू द्या, तुमच्या अंगावरनं परत कुणी भाकरीचा तुकडा टाकत नाही. नाही टाकत कुणी भाकरीचा तुकडा, नाही टाकत कुणी मुठभर मिरच्या ओवाळून. हे जिचं जळत तिला तेव्हा कळत, हे ज्याचं जळत त्या मुलाला तेव्हा कळत. ऊपर जिसका अंत नाही उसे आसमा कहते है, जिसके प्यार का अंत नहीं उसे माँ कहते है. राम लिखा, रहमान लिखा, गीता लिखा, कुरान लिखा, जब बात आ गई पूरी दुनिया को एक लफ्ज में लिखने की, तब हम सबने माँ का नाम लिखा. नाही आईची बरोबरी करता येत. आज मृदुलाताई स्वर्गात न पाहत असतील लेकराचं मोठेपण, त्या दिदीचं मोठेपण, बापूंवरती कृतार्थ नजरेनं पाहत असतील आणि म्हणत असतील मनातल्या मनात, काय हो जिवंतपणी कधी कमी नाही पडलात मला, आणि मी गेल्यानंतर सुद्धा एवढं सुंदर नियोजन केलं, मीच कमी पडले तुमच्या प्रेमापुढं, असं म्हणत असेल ते माय लेकरांना. आई म्हणून कोणी आई सहात माझी, आई म्हणून कोणी आई सहात माझी, ती हाक येई कानी मज होय शोक कार. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. मनगटावरती राखी बांधणारी बहीण आता पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहायला मिळत नाही. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात. आमच्या बापूने अगोदर शून्य तयार केला आणि त्यातून हे विश्व तयार झालं. तिच्या पायाचा पायगुण होता. गायकवाड परिवारातनं ती इथं आली. आज दोन्ही भाऊ कीर्तनात आहेत. वकील साहेबांच्या डोळ्याला पाणी येतं यात नवल काय. काळ्या आईची इमानानं सेवा करणारा भाऊ बहिणीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहत होता. ताई, काही जरी झालं ना तरी माझी साथ आहे तुला. मुलगा म्हणत होता, आई चिंता करू नको, तुझ्या करता सगळं सोडून गावाला येईन. लोकांची लेकरं शिक्षण घेऊन परदेशी जातात, परत वापस येत नाहीत. पाखरं उडून गेली ना घरट्याला विसरतात. अरे लाख मुलाचे उपकार आहेत त्या लेकराचे. एवढं चांगलं शिक्षण घेतलं मनात आणलं असताना तो कोणीही देशात चांगल्या पद्धतीची सर्व्हिस त्याला लागत होती. पण त्याच्या डोळ्यासमोर आई होती, त्याच्या डोळ्यासमोर त्याचा बाप आहे. सगळं पाहायला मिळेल, जग पाहायला मिळेल, आई कुठं पाहायला मिळेल आता. Oh,
बऱ्याच गोष्टी जर भगवंतानं आपल्या हातात ठेवल्या असत्या तर माने बाबा जगण्याला गंमत आणि भगवंताला किंमत तुमच्यासह मी सुद्धा दिली नसती. खंबीर होऊन जगावं, खचून न जाता पुढं पुढं चालावं हे आई तर शिकवते. आपल्या आयुष्यात पहिलं पाऊल टाकायला आईनं शिकवलं आणि टाकलेलं पाऊल मागं कधी घ्यायचं नाही बेटा हे सुद्धा आईनं शिकवलं. आपलं बोट हातामध्ये पकडून तिनं चालायला शिकवलं आणि जगाच्या स्पर्धेत धावायलाही तिनं शिकवले. आयुष्यातला पहिला शब्द हा आईच आहे आणि आयुष्यातला सगळ्यात शेवटचा शब्द हा सुद्धा आईच आहे. आयुष्यातला सगळ्यात छोटा शब्द आई आहे. जगातला सगळ्यात मोठा शब्द आईच आहे. कोणी जर विचारलं ना जगातला मोठा शब्द कोणता तर उत्तर द्या आई. मी नेहमीच सांगतो साईबाबाच्या पाया पडून देव भेटल का भेटणार नाही ते मला माहित नाही. चित्ता काय चुकलं होतं रे भगवंत आमचं. आता तर कुठं चार दिवस सुखाचे आले होते, इथून पुढं सुखाची चादर पाहायला मिळणार होती. सगळे पाहुणे रावळे म्हणत होते चांगलं झालं चांगलं झालं चांगलं झालं, इथून पुढं चांगले दिवस येतील आता. पण चार दिवस सुखाचे पाहायचे होते तर अचानकपणानं डोळे मिटले आणि मग 7.5 वर्षाचा पोरगा देवाबरोबर भांडला होता. सावता महाराज भगवंताशी भांडले होते लेखी करता. तुकोबर आहे स्वतःच्या अस्तित्वा करता भगवंताला भांडले होते. भागीरथी स्वतःचा बाप पुन्हा पाहायला मिळावा म्हणून भांडली होती. तस हा कोरटकर परिवार सुद्धा 365 दिवस देवाला म्हणला असेल पांडुरंगा देवा तुझा माझा सारी परिवार देवा तुझा माझा स्वाभाविक आहे डोळ्याला पाणी येणं पण बळे बांधून या दिसकाळ आहात. काही गोष्टी मान्य कराव्या लागतात ऍक्सेप्ट कराव्या लागतात डावलून त्या गोष्टी चालत नाहीत. म्हणून विचारी परिवार आहे. जितकं परिवाराच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे तितका समजूतदारपणा सुद्धा आहे. वागण्यामध्ये नम्रता बोलण्यात गोडवा हृदयात गरिबीची जाण आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही तिजोरीमध्ये सोनं असतं पण संस्कार नसतात. आमच्या या परिवाराचा अभिमान वाटतो. श्रीमंतीबरोबर समाधान असणारा हा परिवार आहे. बरीच कुटुंब आहेत जाधव बाबा श्रीमंत आहेत पण समाधानी नाहीत. म्हणजे आपल्यापेक्षा तर ते ऊसतोड कामगार परवडतात हो. ते असं कोयतं घेऊन जातो बिचारं आणि त्याची बायको सख्खी 5:30 वाजता तर त्याच्या पाठीमागं ऊसाच्या फडात असते आणि पांढऱ्या कपड्यात बांधून आणलेली भाकरी असते. ज्वारीची भाकरी फुगलेली, पूर्वी भाकरी फुगायची, आता भाकरी बनवणारी फुगून दिसते. मग ती भाकरी फुगलेली मग त्या भाकरीवरती पिठलं असतं, पिठलं हिरव्या मिरचीचं, त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली, त्याच्यावरती बाजूला असं मस्तपैकी ठेचा असतो ठेचा, त्याच्यात असं तेल घातलेलं, लसूणाचा खिसून टाकलेला, पिठलं असं मुरलेलं भाकरीच्या पापुंद्र्यामध्ये, शेजारी चटणी असते कारळ्याची, जवसाची पण चटणी तिथंच असते, त्याच्यावरती तेल घातलेलं, लोणचं असतं लोणचं, त्याला असं पाणी सुटलेलं, तेल सुटलेलं, ते भाकरीमध्ये उतरलेलं, मिरच्या असतात तळलेल्या, त्याच्या उभ्यामधून कापलेल्या, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं, कैरी असते कैरी चिरलेली, त्याच्यावरती असं मीठ टाकलेलं असतं. बाबा सुटलं ना पाणी तोंडाला. काय गंमत आहे, गरिबाच्या भाकरीचं वर्णन करून जर श्रीमंताच्या तोंडाला पाणी सुटत असेल मला असं वाटतं आपल्यापेक्षा समाधानी ते लोक आहेत. अरे एखाद्या वेळेला नाचणारा मोर
आणि पैशाचा जोर या गोष्टी काय जास्त वेळ टिकत असतात? नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा बांधावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंताला पसारा बांधून न्यावा लागतो. मग खरा श्रीमंत कोण? ज्याच्या दारातली तुळस फुललेली आहे, ज्याच्या तुळशी समोर वात लावलेली आहे आणि ज्याच्या घरातली आई आणि ज्याचा बाप नेहमी आनंदी आहे ना, गावातल्या श्रीमंताचं घर तेवढंच आहे. ज्याच्या घरामध्ये कपाट आहे, माझ्या दादानो मी नेहमी सांगतो आपल्या घरामध्ये कपाट असावं, सोनं भरपूर असावं. खालच्या कप्प्यामध्ये सोन्याच्या विटा असाव्यात, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बिस्किट असावीत. कशाची आप्पा? सोन्याचे असावीत. त्या पार्लेजीची नाही, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये ना दागिने असावेत. कशाचे? सोन्याचे. आणि त्याच्या शेजारी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथही असावा, त्याच्या शेजारी गाथा सुद्धा असावा. आणि अजून ऐका, त्याच्या शेजारी आता सध्या संविधान सुद्धा मांडणं गरजेचं आहे. मला असं वाटतं माणसानं शिक्षणाधी संस्कार, व्यापाराधी व्यवहार आणि देवाच्या अगोदर मायबाप सांभाळायला शिकलं पाहिजे, मग काही कमी पडणार नाही. या तीन गोष्टी सगळ्यात आधी सांभाळाव्यात, संस्कार व्यवहार आणि परमार्थ. आई बापाची सेवा या गोष्टी ज्या कुटुंबात आहेत त्या कुटुंबात काहीही कमी पडणार नाही. आणि असं असणारं आमचं हे कुटुंब आहे. मांडल्या तर सगळ्याच खुर्च्या मांडा, नसतील सगळ्या तर मग सगळ्या मांडू नका, म्हणजे बसायला जागा पुरणार नाही. खुर्चीवरती कमी लोक बसतात, खाली जर बसले मांडी घालून तर जास्त लोक बसतील. आणि मी सांगतो तुम्हाला, 10 वाजता असं वाटतं आमच्या नातेवुत्यात कीर्तनाला सुरुवात करायला नको, 12 वाजता पाय ठेवायला जागा नसते. हे काय आज बघतोय का? मी जन्माला आल्यापासून बघतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अत्यंत सुंदर मंडप, मंडपाला शोभेल अशी साऊंड सिस्टम आणि या साऊंड सिस्टमला शोभेल असा सुंदर समाज, या सुंदर मंडपाला शोभतील असे गोट टाळकरी, दोन्ही मृदंगा, एक मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक आणि परम आदरणीय परम श्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार, आमचे प्रेरणास्थान आणि आमचे थोरले बंधू, मोठ्या भावानं धाकट्या भावावरती नेहमी प्रेम करावं, सहज बोलावं त्यातून सहज प्रबोधन तयार व्हावं, सहज बोलावं त्यातून शब्दफेक घडावी. कुणाचाही आवाज ज्यांनी सहज आत्मसात करावा आणि लोकांना त्या आवाजानं स्वतःच्या चातुर्यानं, बुद्धिचातुर्यानं आणि वाकचातुर्यानं भुरळ पाडावी असं एक व्यक्तिमत्व आज या धर्माच्या मंडपात उभं आहे. परम आदरणीय परमश्रद्धे अशोकजी महाराज शिंदे, अत्यंत गुण स्वभाव आहे, नेहमी सहज बोलावं आणि त्याचा विनोद तयार व्हावा आणि मग तो विनोद लोकांच्या अंतकरणापर्यंत पोहोचावा, लोकांना कळावं, त्या विनोदातून प्रबोधन करावं अशी ज्यांची ख्याती आहे ते शिंदे बाबा आज कीर्तनात आहेत. खरं तर सगळ्यांना घाबरावं आणि शिंदेंना थोडं जास्त घाबरावं. कधी सुरत मार्गे गुवाहाटी गाठतील ह्याची गॅरंटी देता येत नाही, पण आज ते इथं आहेत. इथं जरी असले तरी मी सारखं सारखं यांच्याकडे बघतोय, यांना फुडून तिकडं नेऊ नये म्हणजे झालं, काय झाडी काय डोंगर काय हाटील, बाकी सगळं उत्तम आहे. शिंदेशाही सध्या जोरात आहे आणि आम्ही सुद्धा सध्या तोऱ्यातच आहोत, तसं काय अडचण नाही. आम्ही पण बारामतीच्या पट्ट्यातली माणसं आहोत, मग बारामतीच्या पट्ट्यातली म्हणजे जवळ आहे बारामती असं मला म्हणायचं. असं सुंदर वातावरण आहे. विनेकरी बाबा सुद्धा आहेत, परम आदरणीय परम शुद्ध सगळी महाराज मंडळी आणि आपल्या गावचं भूषण निवेदक या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप कमी दिवसामध्ये मोठ्या ताकदीनं नाव कमवलं, माझे धाकटे बंधू आदरणीय संदीपदादा जाधव, ते सुद्धा कीर्तनामध्ये आहेत. सहज सहज बोलावं, शब्दफेक ताकदीचे आहे, लोकांच्या हृदयापर्यंत जावं आणि त्यांच्या हृदयामध्ये घर करावं अशी ईश्वरानं तुम्हाला देणगी दिलेली आहे. मी नेहमी एक वाक्य सांगेन तुम्हाला, एक भाऊ म्हणून काही समजा अधिकार म्हणून, ईश्वर सगळ्यांना कला देत नाही, ईश्वर सगळ्यांना कला देत नाही, त्या कलेचा पुजारी होता आलं पाहिजे आपल्याला. ईश्वर कुठं सगळ्यांना कला देत असतो, त्या कलेचा पुजारी होता आलं पाहिजे आपल्याला, कलेचा दास होता आलं पाहिजे आपल्याला. कला डोक्यावर घ्यावी आणि कलेच्या पायाजवळ आपण बसावं. कला पायाखाली घेऊ नये, कलेला डोक्यावर घ्यावं, आपण तिच्या पायाखाली बसावं, तिला म्हणावं मी तुझा दास आहे, तू माझे मालक आहे. तिच्यावरती एवढं प्रेम करावं जसं शबरीनं प्रेम केलं होतं रामावर, जसं राधेनं प्रेम केलं होतं कृष्णावर, जसं नामदेव महाराजांनी प्रेम केलं होतं देवावर, आमच्या जनाबाईनं प्रेम केलं होतं भगवंतावर. एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम की जनाबाईनं देवाच्या समोर उभा राहावं आणि देवाचं भजन नाही करावं, देवाला शिव्या घालाव्यात. जनाबाई माहिती आहे का ताई तुम्हाला?
तुम्ही माझ्या बहिणीच आहात सगळ्या. जनाबाई जनाबाई माहित आहे का? अरे बोला ना माझ्या बहिण्यांनो, हवं तर कीर्तन झाल्यानंतर शेजन मला प्रत्येकीनं राखी बांधा. आजपासून तुम्ही माझ्या बहिणी, मी तुमचा भाऊ, आणि प्रत्येकीनं 500-500 रुपये ओवाळून ताटात टाका माझ्या. हे आपलं जनाबाई माहित आहे. हा इथं वड्याच्या पलीकडे बंगला येते जाती. जनाबाई नामदेव महाराजांची दासी जण, पंढरपुरात जायची देवाला शिव्या घालायची. अरे अरे इट्या कारट्या. एक जण पळतच आला, जनाबाई एवढ्या भारी भारीतले शिवाय येतात तुम्हाला? जनाबाई म्हणाले, याच्यापेक्षा भारीतले येतात. दे बरं. जनाबाईनं शिवाय द्यायला चालू केलं. तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. त्यानं धाडसानं विचारलं, जनाबाई एवढ्या भारीतले शिवाय येतात तुम्हाला? तुमचं माहेर नातेपुते तर नाही ना? तुला कसं कळलं? मग इतकं कसं काय भारी भारीतलं जमतं? आणि मग ती म्हणली, माझं माहेर नातेपुते असू दे ना तर कारुंड असू दे, तुला काय करायचं रे? येतात ना शिव्या, गपगुणानं खा. शिव्या दिलेले दिसतात त्याचं भजन नाही का दिसत? जनी सांगे लोका खाली बसले म्हणून लबाडीनं कमवलेलं धन, वासनेत बरबटलेलं मन आणि व्यसनाच्या अधीन गेलेलं तन कुणाच्याही फायद्याला येत नाही. लबाडीचं धन नाही येत समाजाच्या फायद्याला. जुन्या काळात एकानं घोडा पाळला होता, सांभाळला होता. जुन्या काळात लोक आवडीनं घोडा पाळायचे, आता नवीन काळात लोक आवडीनं कुत्रे पाळतात. शहरामध्ये आणि खेड्यातला एक मोठा फरक आहे. आता मी फलटणला राहतो तेव्हापासून हे लक्षात आलं. शहरामध्ये आणि खेड्यामध्ये काय फरक आहे? खेड्यामध्ये गाई बांधून ठेवतात आणि कुत्रे बोंबलं थिंडतात. शहरामध्ये कुत्र्याला बांधून ठेवतात आणि गाई मोका थिंडतात. हा फरक आहे. आणि मग जुना काळ, त्यानं घोडा सांभाळला, आणू नये पण नातेपुत्याच्या बाजारात विकायला आणला. एकटाच वर्त 14,000 रुपये 14,000 रुपये 14,000 रुपये. गिराईक लागलं पण चोर. कसं दिलं घोड? 14,000 रुपयाला. चांगलाय ना? चांगलाय. नाटलाय ना? अजिबात नाही. कसं चालिलाय? चालवून बघा. आणा लगाम. दिलं लगाम. जसा बसला तसा अकलूजच्या बाजारातच जाऊन थांबला, माघारी झाला नाही. मग तिथं गेल्यावर जाधव बाबा दुसरं एक गिराईक लागलं. ते म्हातार होत असं साठे बाबा सारखं. कसं दिलं घोड? 14,000 रुपयाला. एवढे पैसे नाहीत माझ्याकडं, घेऊन या. मग म्हातारं गेलं, पैसे घेऊन येतो तोपर्यंत विकू नका. ते गेलं, दुसरं गिराईक लागलं, ते पण चोर. काय भावान दिला घोडा? 14,000 रुपये. चालीला कसा आहे? चांगलाय. दोन्ही चोरून दोन्ही गेल बोलायला. चालीला बरा आहे ना? काय चोरून आणला का? नाट लावू नका. अजिबात नाही. आणा बरं लगाम. दरा जसा गेला तसा परत नाही माघारी आला. मग 15 मिनिटानं मगाच म्हातार आलं, पैसे आणाया गेलेलं. इकलं काय हो घोड? हा, नसलं आमच्याच नशिबात फुटकं नशीब. माझं चांगलं घोडं होतं, पैसे आणायला गेलो, पण तोपर्यंत तुम्ही पण नाही थांबला. आणि गिराईक लागला असेल त्यात तुमचा तरी काय दोष आहे? जाऊ द्या मरू दे आमचं नशीब फुटकं. पण काय भावानं दिला घोडा? ते म्हणलं, ज्या भावानं आणला होता ना त्याच भावानं दिला. रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. लबाडीचं धन, व्यसनात बरबटलेलं तन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन शरीर हे कुणाच्याच फायद्याला येत. आणि वासनेत बरबटलेलं मन का कोणाच्या फायद्याला येईल? माझ्या दादानो हनुमंताला सहज विचारलं, मारुतीला सीता मैयानं मला शोधायला आला होता, 80,000 बायका पाहिल्या. मग त्या 80,000 बायका पाहिल्यानंतर तुझ्या मनात काम नाही का आला? मारुतीनं एका क्षणात उत्तर दिलं, आई काम कसं मनात येईल का? अगं कामच रामाचं करत होतो, त्यामुळं कामाचं कामच नव्हतं, काम निघून गेला होता. ज्याच्या मनात रामाचं काम आहे त्याच्या मनात कामाचं काय काम आहे?
म्हणून काम क्रोध बंदी खानी तू का म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आहे. आणि अजून एक माझा मुद्दा आहे, ज्याच्या मनातला काम निघून गेला तिथंच देव येतो. कशावरून सांगता? काम क्रोध के साधूच साधू पण मोठा आहे. आणि म्हणून आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आईची उपमा साधूला, साधूची उपमा आईला दिलेली आहे. दोन प्रकारचं वर्णन असतं, एक अभिधा वर्णन आणि एक व्यंजनात्मक वर्णन. पहिलं वर्णन भगवंताचं किंवा ज्याचं वर्णन करायचं त्याचं नाव घेऊन, दुसरं वर्णन नाव न घेता. यातलं दुसऱ्या प्रकारचं वर्णन सर्वश्रेष्ठ आहे. नाव घेऊन केलेलं वर्णन आणि नाव न घेता केलेलं वर्णन. आजच्या अभंगातून मला तरी असं वाटतं की तुकाराम महाराज माऊलीचं वर्णन करत असावेत. तू का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, माऊली समोर असतील. माऊलीच का, नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये असताना तुकोबर आहे यांनी स्वतःच्या आयुष्यातला काही काळ हा नामदेव महाराजांनी ज्ञानोबांबरोबर घालवला. सगळीकडं नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ होते, सोबत होते. आणि म्हणून मला असं वाटतं नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन तुकोबरांच्या अवतारात येऊन केलेलं असावं. का बरं, साधूला आई म्हणतात, साधूला माऊली म्हणतात, साधूला अनाथांची माय म्हणतात. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानाबाई आई वेदशास्त्र दे दिवाही आणि म्हणती ज्ञानाबाई आई दोन. साधकांचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा तीन आणि योगी ज्ञानोबा राय तसं अनाथ ज्ञानोबा राय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय म्हणून हे वर्णन सगळं ज्ञानोबा रायांचं. काही गोष्टी सारात सार, काही गोष्टी सारात असार, काही गोष्टी असारात सार आणि काही गोष्टी असारात असार. काही गोष्टी आसारात असार, काही गोष्टी आसारात असार. कोणत्या? आधीच संसार आसार आहे आणि त्यातनं व्यसनाच्या अधीन जाणं हे आसारातलं आसार. आधीच हे जग आसार आहे आणि त्यातही अंधश्रद्धेत जगणं हे आसार आहे. बरीच माणसं अंधश्रद्धेत जगतात. आता बऱ्याच जणांना आमचं हे कीर्तन सुद्धा अंधश्रद्धा वाटतं बाबा. बऱ्याच जणांना हे कीर्तन अंधश्रद्धेतलं वाटतं. बरीच माणसं वर्ष श्रद्धा जगात नाहीत आणि ढाब्यातलं कणाकण हाणतात. शेमड्या बाया पारुसाचारी मिस्त्रीच्या पिचकाऱ्या चव देऊन मसाला पापडानं लावला, तिला शिंक आली, तिच्या नाकातला सर्व माल पापडावरती पडला, तिनं पण चोळून चव देऊन खाल्ला नवराबाई कोणत्या हॉटेलमध्ये. पण इथलं चालत नाही. अरे एका बाजूला कीर्तन चाललंय, नामस्मरण सुरू आहे, पलीकडं स्वयंपाक सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणत नामस्मरण करत करत सकाळपासून कीर्तन आहे, कीर्तन आहे, कीर्तन आहे ही आवृत्ती तयार झाली आणि त्यातनं तो स्वयंपाक तयार झाला. मग ते अन्न पवित्र की अपवित्र? पवित्र. मग ते अन्न खायला काय अडचण आहे? पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. म्हणून आता बरीच माणसांना चप्पल गेल्यावर पण म्हणतात बाबा साडेसाती जाते, ज्याची गेली त्याला विचारा बरं, त्याचं बारीक तोंड करतं. जाऊ दे तुझी, मग तुला कळेल कसं साडेतीनशेला काम लागतं. अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. बरीच माणसं अंधश्रद्धेत आहेत. आमचं कीर्तन म्हणजे अध्यात्माबरोबर विज्ञान आहे. आधी आरती मग प्रसाद. आधी आरतीच का? कापूर निर्जंतुकीकरणाचं काम करतो. जुन्या काळात कुठं होतं सॅनिटायझर? जुन्या काळात सॅनिटायझर नव्हतं,
मग कापूर होता, कापरानं हात स्वच्छ केले जायचे, हे कोरोनाच्या काळात समजलं तुम्हाला. आणि मग तुम्ही जेव्हा होळीच्या सणाला बोंबलायचंच का, जुने लोक म्हणायचे ज्वारीचं पीठ विस्तवावर टाका आणि त्याचा धूर घ्या, सर्दी गायब. लहान लहान लेकरांना धूर घ्यायला आवडत नव्हतं, आता लहान लहान लेकरांना धूर घ्यायला बरं वाटायला लागले. मग ती सवय पूर्वी नव्हती लेकरांना, मग त्या ज्वारीच्या पिठाचा धूर जर पोटामध्ये गेला तर छातीमध्ये गेला, फुफ्फुसात गेला, तर सर्दी क बाहेर पडायचा. हे सायन्स आहे आमच्या कीर्तनातलं. होळीच्या सणाला जसं बोंबललं जात होतं तसं गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यां त्याची राख अंगाला लावली जात होती. गाईच्या शेणाचीच राख अंगाला का, त्यानं स्किन डिसीज बरे होतात, त्वचा रोग पूर्णपणे बरे होतात, आणि म्हणून गाईच्या शेणापासून बनवलेली राख अंगाला लावायची. वेडे नव्हते लोक जुने, भाजलेलं खोबरं का खावं, इम्युनिटी पॉवर वाढवतं ते, रोग प्रतिकार क्षमता वाढवतं ते भाजलेलं खोबरं, हे जुने लोक सांगायचे. म्हणून होळीचा सण, होळीच्या सणाला बोंबलायचं, होळीच्या सणाला अंगाला राख लावायची, भाजलेलं खोबरं खायचं, पोळ्याचा स्वयंपाक करायचा, हे का बरं? सायन्स आहे याच्या पाठीमाग. खरी अंधश्रद्धा होळी दिवशी नसते, खरी अंधश्रद्धा होळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. तुम्हाला नाही माहिती दे, तुम्ही सगळे सज्जन आहात. प्रत्येक काळ्या पिशव्या, प्रत्येक पेड्याच्या दुकानाच्या बाहेर काळ्या पिशव्या घेऊन गर्दी. खरी अंधश्रद्धा त्या दिवशी काही खातात, ते काय आपला आहार आहे. देह हे देवाचे मंदिर आहे. देह कशाचं मंदिर आहे? मंदिर म्हणजे जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला स्मशान म्हणतात, आणि जिथं पाया पडायला जातात त्याला मंदिर म्हणतात. बरोबर का चूक? द्या मला उत्तर. जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? तुम्ही पाहताय ना माझ्याकडं, मग बोला ना. जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? बघताय ना तुम्ही माझ्याकडं. जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? कळतंय ना तुम्हाला माझ्याकडे बघून? जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? अरे दिसतंय ना तुम्हाला, मेलेल्या कोंबड्या ह्याच्यात, मेलेली बोकडं ह्याच्यात, आणि देह देवाचे मंदिर. शाकाहारी राहा. चला पुढं, माझा मुद्दा इतका आहे. आसारातल्या आसार गोष्टी, व्यसनाच्या अधीन जाणं. हरिनाम आठवत नाही संसाराचे पायी, संसाराचे पायी, या संसाराचे पायी, संसाराचे पायी, किती घरात लढाडी, या संसाराचे पायी, संसाराचे पायी. एक तर असतानाच तो संसार आसार आहे, त्यातून लबाड जर वागत असाल तर आसारात आसार आहे सज्जन हो. काही गोष्टी सारात आसार आहेत. मी नेहमी एक कोटी करतो बघा, काही सद्गुणही नसतात अवगुणही नसतात, काही सद्गुणी असतात पण थोडे थोडे अवगुणी असतात, काही फक्त अवगुणीच असतात सद्गुणी नसतात, आणि काही केवळ सद्गुणी असतात. म्हणजे काही सद्गुणीही नाहीत अवगुणीही नाहीत, धड ते कीर्तनालाही जात नाही आणि नारायणगावलाही जात नाही. सद्गुणी नाही अवगुणी पण नाही. प्रकार दोन, काही निव्वळ अवगुणी, देवळात गेला तर चांगला बल काढून आणल, गेलं तिथं नेऊन लावल, रस्त्यावर खडी टाकली, पोत्यात भरल, आपल्या दारात नेऊन वतल, किती चांगलं कीर्तन करू द्या तरी अखिल भारतीय मापकाडी संघटनेचा अध्यक्ष, निव्वळ अवगुणी. काही सद्गुणी असतात पण थोडे थोडे अवगुणी. आणि मग लोक म्हणतात गातय बरं का चांगलं ते पण पेतय. सद्गुणी असत पण थोडं अवगुणी असत, मग लोक म्हणतात कीर्तन वा सुंदरच, काय आवाज, काय धार, काय मृदंग, काय थाप, सगळं चांगलं आहे. रात्री जर 10 बसले ना तर पहाटे 4 पर्यंत भजन करतात ते, पण सद्गुणी असतं पण थोडं थोडं अवगुणी, असे लई नमुने आहेत आमच्यात सुद्धा. चला पुढं, काही केवळ सद्गुणी. पाहता वगुण मिळेची ना तुका म्हणे तैसा सज्जनापासून. अरे अशी काय माणसं आहेत, पाहण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला तरी एक अवगुण मिळत नाही. का बरं? त्यांचं जगणं सारात सार आहे. काही गोष्टी ना सारातले आसार आहेत. संसार आदीतलाच आसार, त्यात जर भक्ती मार्गात असाल तर तो सार झाला, आणि त्यातून अहंकार आला तर तो आसार झाला. उदाहरण देतो, अहिरावण आणि महिरावण हे दोघ जण
प्रभू रामचंद्राच्या आणि लक्ष्मणाच्या शोधार्थ बाहेर पडले. प्रभू रामचंद्र समोर होते, लक्ष्मणाला पकडलं, दोघाला उचललं आणि देवीच्या समोर नेलं बळी द्यायला. अहिरावण म्हणजे अहंकार आहे, महिरावण म्हणजे ममता आहे. अहंकारानं आणि ममतेनं राम नावाच्या ज्ञानाला आणि लक्ष्मण नावाच्या वैराग्याला पकडून ठेवलंय. राम नावाचं ज्ञान आहे आणि लक्ष्मण नावाचं वैराग्य आहे. अहंकार आणि ममता या दोन गोष्टी ज्ञानाला आणि वैराग्याला नेहमीच पकडतात. ज्ञानाला मारलं जातं अहंकारानं आणि वैराग्याला मारलं जातं हे ममतेनं. ज्ञानाच्या आडवं येतं, ज्ञानाच्या आडवा येतो अहंकार. भरपूर ज्ञान आहे काही जणाकडं, पण त्याच्या शेजारी बसू वाटत नाही का, अहंकार येतो. ज्ञानाच्या आडवा येतो अहंकार आणि ममतेच्या वैराग्याच्या आडवी येते ममता. पकडलं, देवीच्या समोर नेऊन उतरवलं, मारुतीला दया आली, मारुती प्रसन्न झाले, मागं उभा राहिले, देवीला ढकलून दिलं आणि देवीच्या जागेवर उभा राहिले मारुती. मग रामाकडे बघितलं, कोण वाचवल तुम्हाला? कोणी नाही. अहिरावणाला आणि महिरावणाला पुढं बोलवलं आणि विचारलं, काय रे कशाला आणलं यांना? तुला बळी द्यायला आणलं, देवीचं रूप घेतलेलं हनुमंतानं. कच्चं खायचंय मला या दोघाला, तुम्ही जरा बाहेर जा. गुहेतनं बाहेर काढलं अहिरावणाला महिरावणाला आणि मग रामाला आणि लक्ष्मणाला प्रश्न विचारायला सुरू केलं, काय रे रामा, काय लक्ष्मणा, कोण वाचवल तुम्हाला? आणि मग राम म्हणाला, आमचा हन्मी असता ना तर तुझा बरोबर काटा काढला असता, प्रेमातच पडले मारुती राय, खरं रूप धरलं खाली उडी टाकली, तुला कसं कळलं रे मी धावून आलो ते? मग रामानं उत्तर दिलं, तुझं जगणं आम्हाला माहिती आहे. रघुकुलरीत सदा चलिया जाय श्रीराम तेरा, श्रीराम तेरा जय श्रीराम तेरा हनुमंत नावाची भक्ती आहे, राम नावाचा ज्ञान आहे, राम नावाचं ज्ञान आहे, लक्ष्मण नावाचं वैराग्य आहे, अहिरावण नावाचा अहंकार आहे, महिरावण नावाची ममता आहे. अहंकाराच्या आणि ममतेच्या तावडीत नजर सुटायचं असेल तर ज्ञानाला आणि ममतेला आधार घ्यावा लागेल. कुणाचा? हनुमंत रूपी भक्तीचा. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य, त्यामुळं तुमच्याकडे ज्ञान असेल तर मग तुमच्याकडे भक्ती सुद्धा असायला पाहिजे. हे साधूचं लक्षण आहे, सारातलं सार. आता अजून सोपं करतो. आसारातलं आसार, व्यभिचारातलं प्रेम. आसारातलं सार, आई बापाचं प्रेम. सारातलं आसार, बायकोचं प्रेम. आणि सारातलं सार, आईचं लेकरावरचं प्रेम. अभंगाचं पहिलं चरण. लेकोराचे हित Yeah.
अभावी न प्रीती. एका कंपनीच्या डायरेक्टरचा एका एम्प्लॉयला फोन आला, का नोकरी आमच्याकडे कराल का? करू ना. कामाचं स्वरूप सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. बर, पगार किती? एकही रुपया नाही. सुट्टी एकही दिवस नाही. असं कोण आहे का जगात की 24 तासाची ड्युटी, पगार तर एकही रुपया नाही, सुट्टी तर मिळणार नाही? मग त्यानं उत्तर दिलं, अशी एक जण आहे, तिचं नाव आई. झोपेत न उठल्यापासून काम करत राहते, रात्री झोपेपर्यंत तिचा हात चालू. एकही रुपयाच्या पगाराची तिला अपेक्षा नाही, करी लाभाविन प्रीती. सुगरण नावाचे एक पक्षी नाही, घरट बांधते काडीला काडी काडीला काडी काडीला काडी काडीला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाने टांगला. खोपा इनला इनला जसा गिल गया पखराची कारागिरी, जरा देख रे मनसा तिची उलुशीच चोच, तेच दात आठ देवान तुला दिले दोन हात दहा बोट. खोप्या मध्ये खोपा खोपा इनला इनला जसा झुलता बंगला, पिलनी जली खोप्यात जीव झाडाने टांगला. खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. जीव झाडाले टांगला. तिचं अस्तित्व शून्य ठेवते आणि लेकराला मोठे पण देते. पायातली बोट तिची जोडवे आपल्या नावची. अस्तित्व शून्य, नवऱ्याला मोठे पण. ती लहान असते ना तेव्हा माहेरात म्हणते हे घर माझ्या बापाचं, लग्न झाल्यानंतर म्हणते हे घर माझ्या नवऱ्याचं, म्हातारी होते तेव्हा म्हणते हे घर माझ्या पोराचं. तिला घरच नाही, मधल्या मध्ये भरकट आहे तिची. शक्यतो बापाचं पोराचं जास्त पटत नाही, आईचं बाळाचं जास्त जमत. 22-23 वर्षाचं पोरग बापा बरोबर भांडत नाही, आईला येऊन तक्रार करत, सांग बर का पप्पाला, नाहीतर मी बोलन मग, मी बघणार नाही माझा बाप आहे ते. तू शांत रा, मी समजावते त्यांना. मग तो घरात किचा नवरा तुम्हाला वाटलं काय? तो तरी तुम्हाला समजून घेईल. सांग तुझ्या लेकाला, अहो तुमचा पण आहे ना तो, मी बघणार नाही माझं पोरग आहे ते. मधल्या मध्ये हिची घुसमट, दोघाच्या तक्रारी तिच्या जवळ, पण सगळ्याच सहन करते ती आई. 70,000 रुपये पगार झाला पोराला, पोरग माघारी आलं घराकडं, आई सांग तुझ्या उपकाराची परतफेड करायला काय करू? राजा, आईचे उपकार कुठे फेडता येतात का रे? पण आलाय तर एक काम कर, रात्रभर मुक्काम कर माझ्याजवळ. 70 वर्षाची आई आणि 35 वर्षाचा तरणा पोरग आईजवळ राहिला. 10 वाजता जेवण झाली, 10:15 माई लेकरं झोपी गेली, 10:30 म्हातारीनं त्याला उठवलं. झोपलास का रे? हा, उठ का? पाणी आण मला. पळत गेला, पाणी आणून दिलं, आई पाणी प्यायली, हा झोपला. परत 15 मिनिटानं आवाज, झोप लागली का रे? हा, उठ ना का? गोळी आण माझी. पळत गेला, गोळी आणून दिली, 15 मिनिटानं परत झोप. परत तिला त्यानं उठवलं, तिनं उठवलं त्याला. झोपलास का? हो आई, आताच झोप लागली, जेवायचं रे मला. मग मात्र वैतागला. आई काय, 15-15 मिनिटाला मुद्दाम जाग करते ना. अगं एकदा सांग ना तुला काय पाहिजे ते, आणून देतो ना सगळं. झोपेचं खोबरं केलंस माझ्या. आई म्हणाली, अर्ध्या तासात कंटाळलास, उपकार फेडायला आला होता ना, तू लहान होता तेव्हा रात्रभर झोपेचं खोबरं करायचंस माझ्या, पण कधी तक्रार नाही केली. अर्धा पाऊन तास एक दोन कामं सांगितली तुला, तर त्याला सुद्धा कंटाळा करतो आणि म्हणे आईचे उपकार फेडणार आहे. अंगाचं कातडं काढून आईच्या पायात घालायला दिलं तरी आईचे उपकार फेटत नाहीत. माझ्या दादा अनुसज्जन हो, ती क्षणाची पत्नी असते, अनंत काळची माता असते. एकच उदाहरण सांगतो, आज बापूंच्या पावलावरती पाऊल ठेवून नांदायला आलेली लक्ष्मी पडद्याआड निघून गेली, काळाच्या आड निघून गेली, मातेआड निघून गेली. पाहण्याचा प्रयत्न केला तरी तिला पाहता येत नाही. काही ताकद आहे त्या धर्मपत्नीची? आईचे गोडवे 1000 जण गातात, त्या धर्मपत्नीचं कौतुक कुणीही करत नाही. पायाची बोटं तिची असतात जोडवी आपल्या नावची,
पायतीचे पैंजण आपल्या नावचं, हातोतीचे चुडा आपल्या नावचा, गळा तिचा ढोरला आपल्या नावचं, कपाळ तिचं, कुंकू आपल्या नावचं, रक्त तिचं, दूध तिचं, पण लेकराला आजही नवऱ्याचं नाव देऊन रिकामी होते. नाही नावावर तिच्या घरातली इस्टेट, पण सगळं आहे ना ते माझ्या लेकराला मिळावं याकरता झटत राहते. आणि आजचा हा कुरटकर परिवार काळ्या आईची सेवा करणारा परिवार आहे. आईवरती वेगळं प्रेम काय करायला शिकवावं या परिवाराला तरी सुद्धा सांगेन. वेळ संध्याकाळची, दिवस मावळला, सूर्य पश्चिमेला झुकला, पाखरं घरट्यात, लेकर आईजवळ, वासरू गाईजवळ गेलं, सूर्य मावळल्यानंतर अंधार पडत राहिला. यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण होता, पण जागेवरती बसला डोळे नव्हते, धर्मपत्नीला सुद्धा डोळे नाही, दोन्ही जन्मांध आंधळे, आई बापाला दृष्टी नाही, दोघही आंधळे. एक पुत्र होता, त्याचं नाव श्रावण. बरेच वर्ष बोलले नव्हते, एक दिवसच बोलले, श्रावणा बोलणार नव्हतो तुला, पण बऱ्याच कीर्तनकारांचं ऐकलं रे. काय एकदा काशीला जावं, अयोध्येला जावं, मथुरेला जावं, स्वप्न आहे आमचं. काय मरायच्या आधी एकदा काशीला जाऊन विश्वनाथाचं दर्शन घेऊन यावं म्हणतो आम्ही नवरा बायको, पण आमच्या नशिबात नाही, आम्ही जन्मांध आंधळे, आम्हाला दिसत नाही, आमचा मायबापच तो आहे. काळजी करू नका बाबा, काळजी करू नका आई, मी मुलगा आहे तुमचा, मी घेऊन जाईन तुम्हाला. कावड तयार केली, एका पारड्यामध्ये आईला बसवलं, एका पारड्यामध्ये बाबाला बसवलं, आई बाबाला खांद्यावरती घेतलं, कावड घेऊन निघाला काशीच्या दिशेनं. मजल दर मजल करायचा, दिवस उगवायच्या अगोदर चालायचा, सूर्य माथ्यावरती आला की थोडं थांबायचा, जंगलातनं वाट काढत वाट काढत रिकाम्या रानातनं पोहोचायचा, आणि अंधार व्हायच्या अगोदर कुठेतरी थांबायचा. आई बाबाला एखादं मोठं झाड बघून त्याच्या डोलीमध्ये बसवायचा, रानातली कंदमुळं शोधून आणायचा, फळं शोधून आणायचा, आई बाबाला स्वतःच्या हातानं घास भरवायचा. आंधळे होते मायबाप. असं जवळजवळ 15 दिवस चाललं, मजल दर मजल, मजल दर मजल करत निघाले होते. काशी क्षेत्राला जाण्याची ओढ होती, दररोज पाळण्यामध्ये बसवल्यासारखं त्या डोलीमध्ये बसवायचं आहे बापाला, कधी म्हातारा पुढं तर कधी म्हातारी मागं, दोघांना घेऊन जायचा, थकला की काठी खाली ठेवायचा, कावड खाली ठेवून मग जेवायला द्यायचा. दिवस मावळला, एक दिवशी सूर्य पश्चिमेला झोकला, मग बाप धाडसानं म्हणाला, श्रावणा दुपारपासून तोंडाला कोरड पडली रे, पाणी नाही, तहान लागली. तसं दुपारपासूनच म्हणणार होतो, पण डबडबून जातो घामानं, धापा टाकतोय लेकरू, कळतं आम्हाला. ओलाचिंब होत असतील आमच्या ओझ्यानं, आम्ही तुझे आईबाप नाही, तूच आमचा आईबाप झालायस. आंघोळ घालण्यापासून जेवायला घालण्यापर्यंत काम करतो श्रावणा, कसं काम सांगावं तुला. थकला असेल सकाळपासून चालतो, ऊन वाढलं, पण ये श्रावणा तहान लागली रे, पाणी मिळेल का. बाबा काळजी करू नका, आत्ता जातो. शेजारी पडलेलं कमंडोलू उचललं, आई बापाला सांगितलं, इथून हलू नका, कुठं जाऊ नका, दिसत नाही तुम्हाला, अमावस्येची रात्र, रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला, अंधार आहे, इथेच बसा. आत्ता जातो आणि पाण्याच्या शोधार्थ झपाझप 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 पावलं टाकत पावलं टाकत पावलं टाकत निघाला. आणि दारिद्र्यातल्या माणसाला, एकही रुपया खिशात नसलेल्या माणसाला धनाची पेटी सापडावी, आणि मग त्याला जितका आनंद होतो ना, तेवढा आनंद तळ पाहिलं आणि श्रावणाला झाला. पळतच गेला, गुडघे इतका पाण्यामध्ये उभा राहिला, आणि पटकन कमंडलू भरावं, हळूहळू जर भरलं तर वेळ लागल, आई बापाला तहान लागली, म्हणून सगळा कमंडलू पाण्यात बुडवला. आणि निसर्गाचा आवाज होतो पाण्यामध्ये भांड बुडवल्यानंतर, तसा आवाज झाला योगा योगानं त्या तळ्याच्या बाजूला. दशरथ राजा लक्षवेधी बाण घेऊन बसला होता, सावजाच्या दिशेनं बाण त्यानं ओढला होता. त्याला वाटलं पाण्यामध्ये एखादं जनावर पाणी प्यायला आलं, मी सुद्धा पुत्रप्राप्तीचा यज्ञ करायला आलो, इथं यज्ञ करायचा म्हणूनच आलो ना, सावज घ्यायला आलो ना, धनुष्याला लावलेला बाण पाठीमागं खेचला, निमूळ त्याकराचा बाण आवाजाच्या दिशेनं सोडला. बाण सू 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 करत धावत, गतीनं वाऱ्यालाही मागं टाकत धावत आला. गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये उभारलेला श्रावण थेट बाण आला आणि त्याच्या काळजामध्ये गचकन घुसला. आरपार निघाला बाण, निम्म शरीर पाण्यात निम्म शरीर बाहेर, अकंठावर उडू लागला, वाचवा कुणी मारलं मला बाण,
मनुष्यवाणीचा आवाज ऐकला. दशरथानं वरून खाली उडी मारली, धावतच आला. मनुष्याचा आवाज दिसतो, हे काय घडलं? सावजाच्या अपेक्षेनं आलो जनावर मारायचं म्हणून. लेखरू मी कोणाचं तरी, 16 वर्षाचा श्रावण, कुरळे केस, जटा वाढलेल्या, तेजस्वी असणारा श्रावण, पाण्यात अर्धा आणि पाण्याच्या बाहेर अर्धा. डाव्या हातानं बाण ओढायचा प्रयत्न करत होता आणि उजव्या हातानं कमंडलो अर्ध सांडलं होतं. अर्धच पाणी आईबापाला न्यायचं म्हणून पकडून ठेवत होता. माझा बाप तहानलेला आहे, माझी आई तहानलेली आहे, न्यायचं मला. दशरथ राजा समोर आला. कोण? कुणाचा रे तू? आपण कोण? कणत कणत विचारलं. मी अयोध्येचा राजा, दशरथ म्हणतात मला. ऐकून होतो महाराज तुमचं नाव. आम्ही ऐकलं होतं इंद्राच्या दरबारात मदतीला जाता म्हणे आपण. आई सांगत होती असा एक पराक्रमी राजा आहे, देवाच्या यज्ञामध्ये विघ्न आलं तर मदत करायला जातो, गोरगरिबाच्या मदतीला धावून जातो, सगळ्याला आपला वाटतो असा राजा आहे. काय पराक्रम केलास रे राजा? आंधळ्या मायबापाचं एकुलतं एक लेकरू मारलंस. मेल्याचं दुःख नाही मी, वर्मी लागलेला बाण निघत नाही राजा, रक्ताच्या थळ्यात पडलो, पाण्याचा रंग लाल व्हायला लागला. मी मरण माझ्या मरणाचं दुःख नाही. आंधळे माय आणि आंधळा बाप तहानला, पाण्याची वाट पाहतो. राजा माफ करेन मी तुला, पण माझी आंधळी माय आणि आंधळा बाप तुला कधीच नाही माफ करणार. मेलं पोरग, श्वास सोडला, कोसळून पडला. हातातला कमंडलू राजानं घेतला आणि एकच डोक्यात होतं, आंधळी माय आंधळा बाप. ज्या वाटेनं श्रावण चालत चालत आला होता ना, त्या पावलानं झपाझप पावलं टाकत त्या झाडाच्या डोलीमध्ये शिरला. आंधळे म्हातारे समोर होतं, आंधळी म्हातारी समोर होती. पावलाचा आवाज आला आणि बाप सावध झाला. श्रावणा पाणी घेऊन आलास का रे? बोलत नाही. बोलावं तर कळल श्रावण नाही मी राजा आहे. कळण्याचं दुःख नाही, पण हे जर कळालं तर पाणी प्यायचे नाहीत. बोलत नाही. कोण आहे तिकडं? अरे बोलत का नाही? आणि मग ती म्हातारी बोलू लागली, तुम्हाला तर म्हणत होते. लेकरू घामानं डबडबतं, धापा टाकतं. लेकरू पाणी आणायला पाठवू नका. ऐकलं नाही माझं? पाणी आणायला पाठवलं बाळाला माझ्या. काय हो, भयंकर जंगल दिसत, सिंहस्र प्राणी तर नसतील? वाघानं तर खाल्लं नसेल माझ्या बाळाला. आणि मग राजा बोलला, नाही बाप, नाही माय बाप, जंगलातले वाघ सुद्धा दयाळू आहेत, वाघानं नाही मारलं लेकराला, अयोध्येचा राजा आहे, दशरथ नाव आहे माझं, मी मारलं लेकरू. राजा नाव ऐकून होतो महापराक्रमेस, चांगला पराक्रम गाजवला रे. आंधळ्या मायबापाचं एकुलत एक लेकरू मारलं. राजा श्रावण आमचा नात्यानं मुलगा होता, पण आईबापाची जबाबदारी पार पडत होता. झोपेत न उठल्यापासून, आंघोळ घालण्यापासून, जेवायला घालण्यापर्यंत आमच्यासाठी मायबापच होता आमचा श्रावण. राजा आमचं तरण ताट लेकरू मारलंस, आमचं तरण ताट लेकरू मारलंस ना, शाप आहे तुला आमचा. आम्ही जसा पुत्र योगामध्ये तरपडून तरपडून आता प्राण सोडणार आहोत ना, तसा तू सुद्धा पुत्र वियोगानं तरपडून तरपडून मरण पावशील. आणि मेलं म्हाताऱ्या, म्हाताऱ्याच्या मांडीवरती मान टाकून म्हातारी मेली. तीन प्रेतांची विल्हेवाट लावली दशरथानं. पहाटे 4 वाजता एकत्र अंत्यविधी पार पडला. शर आला रे धावून आला काळ, विफळला श्रावण बाळ. निघाला तडा तडा पावलं टाकत महालात आला. मी पत्नी सांगतो ऐका, कौसल्याकडे गेला नाही, सुमित्रेच्या महालात गेला नाही, कैकेयीच्या महालात गेला. आणि लहान लेकरू जसं आईच्या मांडीवर डोकं खुपसून हुमसू हुमसून रडतं ना, आणि आई जशी त्याच्या अंगावरनं हात फिरवते, डोक्यातनं हात फिरवते, तसा हुमसू हुमसून हुमसू हुमसून रडला दशरथ बायकोच्या मांडीवर डोकं टेकून, कैकेयीच्या.
आणि मग कैकने विचारलं काय हो लहान लेकरू रडावं तसं रडता उकसा बोक्षी झालं तरी काय. आणि मग सांगायला सुरुवात केली लेकरू व्हावं म्हणून नवस करायला गेलो आपल्याला लेकरू व्हावं पुत्र व्हावा म्हणून यज्ञा करता मारायला गेलो सवज स्वतःला पुत्र व्हावा म्हणून जंगलात गेलो दुसऱ्याचं गोडो गोमट म्हातारे आई बापाचं लेकरू आंधळ्या माय बापाचं पोरग मारून माघारी आलो आणि नुसतं मारून नाही आलो मरता मरता म्हातारीनं आणि मरता मरता म्हाताऱ्यानं शाप दिला आम्ही जसं पुत्रवियोगामध्ये मरण पावलो ना तसा तूही पुत्रवियोगानं तरफडून मरशील आणि बोल म्हातार हे सगळं ऐकून घेतलं काही काही ना आणि लहान लेकराची समजूत काढावी ना तशी समजूत काढते नवऱ्याची नावं ठेवता ना काही केला तुम्ही ऐका डोक्यावरनं हात फिरवला आणि डोक्यावरून हात फिरवता फिरवता मग बोलू लागली काय शाप दिला म्हाताऱ्यानं शाप असाय आम्ही जसं पुत्रवियोगानं मरण पावलो ना तसा तू पण पुत्रवियोगानं मरण पावशील काय शाप दिला म्हातारीनं पुन्हा सांगितलं तुला कळलं नाही का आम्ही जसं पुत्रवियोगानं मरण पावलो तसा तूही मरण पावशील मग शाप नाही दिला वरदान दिलं आपल्याला कुठं पुत्र आहे अजून शाप काय दिला आम्ही जसं पुत्रवियोगानं मरण पावलो तसा तूही मरण पावशील अहो मग शाप नाही दिला वरदान दिलं शापच खऱ्या करायचा आहे ना हा मग मी खरा करून दाखवते शाप काय आहे पुत्रवियोगानं मरेल पावशील मग मी असं करेन तुम्हाला पुत्रवियोगानं मरण येण्याकरता आधी आपल्याला पुत्र व्हावा लागेल मग त्याच्यापासून वियोग व्हावा लागेल असंच शाप आहे ना हा मग मी असं करेन तुमचा सगळ्यात लाडका जो पुत्र असेल ना त्याला तुमच्यापासून दूर करेन आणि एकदा का तुमचा लाडका पुत्र तुमच्यापासून वेगळा झाला कि मग तुम्ही पुत्रवियोगामध्ये तरफडून मराल आणि जेव्हा तरफडून मराल तेव्हा तुम्ही म्हातारे झालेले असाल मग तुम्ही जरी मेला तरी आमच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं तरी चालेल पण माझ्या चार तरुण सुनांच्या कपाळावरचं कुंकू मी मेली तरी पुसून देणार नाही हे कैकईचे शब्द आहेत समाज आजही त्या कैकईला नावड होतो लोक त्या पत्नीला नावं ठेवतात बदनाम होत राहिली इतकी वर्ष कैकई नवऱ्याच्या सुखासाठी एवढं सगळं पत्नी करते तिच्याशिवाय कोणीही करू शकत नाही म्हणून आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रेती करते काय आई हे आई असताना कळत नाही आई गेल्यावर कळते बस एवढीच एक ओळ सांगतो पाच मिनिटात अर्जुन दादा मी थांबतो आता अगदी पाच मिनिटात आई असताना आईचं महत्व कळत नाही आई निघून गेल्यावर आईचं महत्व मग लेकरू म्हणत आई तुझं लेकरो येडग को करू माझ्याकडे रणबीर दादा रणजित दादा तारीख द्यायला आले होते वकील साहेब कीर्तनात मगाशीच त्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं तो भाग निराळा पण तारीख देताना त्याच्या काळजाची घालमेल पाहिली वारंवार मामाला फोन करत होता बिचारा मधून मधून कालही फोन बरं होईल ना हो सगळं चिंता करू नका आई जिवंत असताना तुम्ही तिच्यासाठी कुठंच कमी पडला नाही अरे ती गेल्यावर तुम्ही काय कमी पडणार आहे तिचा आशीर्वाद आहे तुम्हाला हे लोकांना पाहण्यासाठी पण तिच्या मात्र डोळ्यात पाणी येतं लेकराकरता आणि मुलीच्या डोळ्यात आईकरता डोळ्यातलं पाणी का माहेराला आली ना तर हातातल्या पिशवीत काहीतरी ओझं देते आई आई असेल ना तुम्हाला तर आठवा माहेरात माय असते तेव्हा शिळे तुकडे असू द्या पण पिशवीत ओझं कांदे असू द्या पिशवीत ओझ लसूण असू द्या पिशवीत ओझ माय मरू द्या हातातली पिशवी कामी जन्म झाल्यापासून प्रेम करतो ना तो बाप जन्म होण्या अगोदरपासून प्रेम करत राहते ना ती माय सोन्याचा महाल मिळल आमच्या तेजल दिदीला आई जवळ जेवढं स्वातंत्र्य आहे ना तेवढं स्वातंत्र्य कुठंही भेटत नाही सोन्याचा घास मिळल आईच्या हाताला जिचं वसते ना ती कुठंच नाही सोन्याचा पलंग मिळेल तुम्हाला रणबीर दादा आईच्या मांडीवर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम जगाच्या बाजारात कुठेही भेटत नाही उगा म्हणून बाया डोळ्याला पदर नाहीत लावत उगा म्हणून पाणी येत नाही डोळ्याला उगा म्हणून कडा ओलावत नाहीत डोळ्याच्या का बरं तिनं केलंय लहानपण आठवत असेल आई आठवत असेल बहीण आठवत असेल आई तुझले करू
येडग कोकरो रानात फसले रस्ता चुकले कीर्तन छत्रपती शहाजी राजे भोसले हे स्वराज्य भावे होतो त्यांची इच्छा होती, पण हे देखणं स्वराज्य उभे राहण्याकरता माणसाहेब जिजाऊ होत्या, ते विसरून चालणार नाही. काय करते आई? हा म्हणजे आई म्हणजे ईश्वर आहे. आई नावाचा आभाळ आहे, आई नावाची सावली आहे, आई नावाचं उंबर आहे, आई नावाची मर्यादा आहे, आई नावाचा सुखाचा सागर आहे. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, पाय नाही त्याला पायाची किंमत, डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत, माय नाही त्याला आईची किंमत. सगळं मिळून पुनर्भार्या पुनर्मही येत तर सर्व पुनर्लब्धम, आई नाही आई तुझले माझ्या दादानो, हे जग असं आहे, जग आपली प्रगती सख्या भावाला आवडत नाही, आपली प्रगती वस्तीला आवडत नाही, गावाला आवडत नाही, आपली प्रगती आवडणारा एक व्यासपीठाचा कारखाना आई. आजचा मी तर उद्याचा वैरी मतलब सरता लाता मारी या दुनियेची रीत चन्यारी आय तुमाशी सांगणी काय आय तुझे करू यदा आई तुझे करू कधी मिळेल मुठ भर दास कधी घडे तिला उपवास ओल्या माती दोन चालताना तुडविले काट्याचे पास आई माझी मायेचा सागर दिला तिने हो आकार जीवनाकार जीवनाकार नदीची चांदणी तो चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभायुष जगे आई देवा पासी मी ग तुला मागेन आई देवा पासी मी ग तुलाच मागेन आई देवा पासी मी ग तुलाच मागेन
आई निघून गेल्यानंतर आई म्हणून आम्ही पाहावा कुणाला. तुका म्हणे माझे तुका म्हणे आमच्या मृदुलाताईंची कन्या म्हणजे माझी बहीण तेजलताई डॉक्टर आहे. परदेशामध्ये असताना सुद्धा स्वतःच्या मातृभूमीला न विसरणारी ती आमची दिदी आहे. समाजाची सेवा अत्यंत महत्वाची आहे. आपल्या घराची आपल्या परिवाराची दाराची सेवा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून मातृभूमीला परत येणार आमचा रणबीर त्याच्या मनात आलं असतं तर कुठल्याही देशात त्याला चांगल्या पद्धतीचा जॉब मिळत होता. पण त्याच्यावर सगळ्याला तिलांजली देऊन तो गावाला आला. माझं गाव माझा परिसर माझी माणसं माझा आधार माझ्या वडिलांचा आधार म्हणून तो इथं आला त्याचंही विशेष कौतुक आहे. झालंय कीर्तन. आज हे सगळं वैभव तिच्या आशीर्वादानं उभं आहे. माझे वडील नेहमी सांगतात बापूंचं कौतुक वाटतं. ते मला बोलत होते बापूंनी शून्यातनं विश्व तयार केलं त्यांच्या वडिलांनी. एवढी ताकद आहे त्यांची. तुम्ही धन्य आहात की त्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला. धन्य माता पिता तयाचे. तुळस तिथंच उगवून येते जिथं पाणी असतं. भजन तिथं होतं तिचं परमार्थ असतो. आणि कुलीन घराण्यात तेव्हाच जन्म होतो जेव्हा आईबापाची पुण्याही पाठीमागे असते. तुम्ही भाग्यवान आहात. फक्त आई नाही याचं दुःख आहे ते तुम्हाला नाही सगळ्यालाच असतं. आई गेल्यावरतीच लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. मग माय आठवते मग तो मंडप आठवतो लग्न आठवतं मग पुरीला आठवतं. नांदाया जातील माय बघत टेकाकड गेला काळजाचा गड डोंगराचा नांदाया जातील माय बघती चोरावानी बघती चोरावानी अश्रू ढाळती मुरावानी नांदाया जातील चाच वाजत खडा खडाग दुबळ्या आईसाठी लेख रडती धडा धडाग लेख रडती धडा धडा लेकराची सेवा केली सतुआई कस पांग फेडू कस हो उत्तराई तुझ्या उपकारा जगितो ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा जन्म भरी पूजा तुझ्या पावलाची माऊली तमूर्ती विठ्ठलाची माऊली तमूर्ती विठ्ठलाची. झालंय कीर्तन. दरवर्षी आठवण येत राहील. गए हुए कभी आते नाही है मगर उनकी याद हर वक्त आ जाती है. ज्यांचं स्मरण करून पुण्य करू वाटतं त्याचं नाव पुण्यस्मरण. आणि हे पुण्यस्मरण सर्वांच्या दारात आशीर्वादानं आज या दारात घडलं. सर्वांचे आभार. सेव द रेड सेव द ग्रीन सेव द ब्ल्यू सेव द ब्लॅक याचा अर्थ असा आहे रक्तदान करा झाडं लावा पाणी जपून वापरा आणि आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या हा संदेश तुम्हाला देतो. देवाच्या देशाच्या धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका अशी विनंती करतो. आपण सर्वजण त्या धर्मातले आहोत ज्या धर्मामध्ये शिकवलं जातं मतभेद बाजूला काढून टाकायचे असतात आणि सत्कर्मामध्ये सर्वांनी एकत्र यायचं असतं. आपण या भारतात जन्माला आलो म्हणजे आपलं कर्म आहे आपलं कर्तव्य आहे धर्माच्या कार्यामध्ये आपण मतभेद सोडून एकत्र यावं. आणि अपेक्षेसह या धर्माची जबाबदारी हिंदू धर्माची जाण तुम्हा सर्वांना आहे. म्हणून चांगलं वागा चांगलं राहा इतरांशी प्रेमानं बोला हा संदेश देतो. माझं हे गाव आहे गावाचं माझ्यावरती प्रेम आहे माझी या गावावरती श्रद्धा आहे. मी मला भाग्यवान समजतो वकील साहेब मी भाग्यवान समजतो संदीपदादा मला रणजितदादा मी स्वतःला भाग्यवान समजतो. का बरं या नातेपुतीमध्ये जन्म झाला माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये माझा जन्म झाला याचा मला विशेष अभिमान आहे. तालुक्याचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे. म्हणून समाजासाठी काहीतरी करावं या न्यायानं आम्ही या परमार्थात आलो. लोकाला खंडो भासतो कुणाला मसो भासतो तसा आम्हाला विठोब आहे. म्हणजे मला देवाला सोडले असं अजिबात नाही माझं झालं. बऱ्याच जणाला वाटतं की हे कीर्तनकार गायक वादक अडाणी असतात असं काही नाही. वेल एज्युकेटेड माणसं याच्यामध्ये आहेत.
मी स्वतः प्राध्यापक होतो, फक्त पूर्वी पोरांना शिकवायचो साहेब, आता पोरांच्या बापांना शिकवतो, एवढाच फरक आहे. बाकी सगळं जैसे ते आहे. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. फलटण क्षेत्रावर डिअड चौकामध्ये आमच्या धर्मपत्नींनी स्पर्श क्लिनिक या नावानं क्लिनिक सुरू केलेलं आहे. त्वचा आणि त्वचा संदर्भातील विकारांवरती मॅडमचा चांगला हात आहे, कामही चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्या माळकऱ्याकडून वारकऱ्याकडून त्या तपासणी करता आणि उपचाराकरता एकही रुपया फी आकारली जात नाही. सर्व उपचार माळकऱ्यांचे आमच्या क्लिनिकच्या माध्यमातून मोफत केले जातात.